खूप वर्षांपूर्वी हिमालयाच्या पर्वतांमध्ये एक छोटंसं गाव वसलेलं होतं. हे एक असं गाव होतं जिथे सगळ्या सुखसुविधा उपलब्ध होत्या. इथले लोक आपलं आयुष्य हसत खेळत व्यतीत करत होते आणि या आनंदाचं एक महत्त्वाचं कारण होतं लाल पर्वत. हा पर्वत त्याच्या आजूबाजूला असलेल्या पर्वतांपेक्षा खूपच वेगळा होता. या पर्वताचा रंग लाल होता कारण याची माती खूपच उपजाऊ होती. या उपजाऊ मातीवर मोठी मोठी झाडं उगवली होती, फळांची झाडं, वेगवेगळी फुलं आणि पानं, ज्यावर दुरून दुरून पशुपक्षी फिरायला येत असत. लोकांना जे काही हवं असायचं ते त्यांना लाल पर्वताकडून मिळत असे, मग ते कोणतंही फळ असो किंवा कोणतंही फूल. ह्या पर्वतावर लहान मुलंसुद्धा खूप आरामात खेळत असत, त्यामुळे पूर्ण गाव खूपच आनंदी होतं. याच मुलांमध्ये एक मुलगा होता दीपू, जो आपल्या सगळ्या मित्रांबरोबर पूर्ण दिवस पर्वताच्या जंगलांमध्ये खेळत राहत असे. तो जरी शाळेमध्ये गेला असला तरीही त्याचं मन पर्वतावर जाऊ इच्छित असे. एक दिवस जेव्हा दीपू जंगलामध्ये एकटा होता तेव्हा त्याला एका बाईचं रडणं ऐकू आलं. अरे इथे कोण आहे? कोणी आहे का तिकडे? असं वाटतंय कोणीतरी खूप उदास आहे, नक्कीच त्या झाडांच्या मागे आहे, मला जाऊन तिथे बघावं लागेल. कोण आहे तिकडे? बघून तर असं वाटतंय की ही कुठली तरी राजकुमारी आहे. अहो तुम्ही कोण आहात आणि तुम्ही रडत का आहात? ओह मी माझं हे म्हणणं नव्हतं, मला कोणाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. काही हरकत नाही. अच्छा हे सांग, तू आहेस कोण? तुझं काही सामान हरवलं आहे का? मी तुझी मदत करू शकेन. तू खूपच चांगला आहेस, मी जंगलाची परी आहे. जंगलाची परी? म्हणजे तू खरोखरच परी आहेस? हो, पण आता या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. आता माझ्याकडे कोणतीही जादुई शक्ती नाही आहे. का? काय झालं? एक सैतान परी माझ्या मागे लागली आहे. तीही एक परी आहे, पण ती तिच्या शक्तींचा वापर वाईट कामांसाठी करत असते. ती या गोष्टीवर जळते की लाल पर्वत माझा आहे, ती मला हरवून तो माझ्याकडून हडपू इच्छित आहे. हे तर खूपच वाईट होईल. तुझ्यामुळेच तर हा लाल पर्वत इतका सुंदर आहे. हा आम्हाला फळं आणि फुलं देतो, पण जर तू निघून गेलीस तर लाल पर्वत बर्बाद होऊन जाईल आणि आम्ही सगळे भूके मरू. म्हणून मी तिचा सामना करू इच्छित आहे, पण मी माझ्या जादुई शक्तींशिवाय काहीही करू शकत नाही. तुझ्या जादुई शक्तींना काय झालं? एक साधू जे जंगलामध्ये ध्यान लावत होते, मी त्यांचं ध्यान भंग करून टाकलं आणि म्हणून त्यांनी मला शाप दिला. ओ हे तर खूपच वाईट झालं, पण यावर काहीतरी उपाय असेल ज्यामुळे मी तुझी मदत करू शकेन? नाही, काहीही नाहीये. जरा थांब, कदाचित यामुळे काम होईल. तू तर एक मुलगा आहेस, कदाचित तू साधूला विनू शकतोस, कदाचित ते त्यांचा शाप परत घेऊन टाकतील. तुला असं वाटतं की ते माझी बात मानतील? हो ते मान्य करतील, पण आता आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे.
कोणत्याही क्षणी ती सैतानपरी इथे येऊ शकते आणि पर्वतावर कब्जाही करू शकते. मग ठीक आहे, मला साधूकडे घेऊन चल. इथे लपून बस. जर साधूचं ध्यान भंग पावलं तर ते खूप चिडतील. ते आता गहिऱ्या ध्यानामध्ये आहेत. इथे काहीतरी परेशानी नक्कीच आहे, काहीतरी गडबड आहे ज्यामुळे माझं ध्यान भंग होतंय. आणि जर ती गोष्ट मला सापडली तर मी त्याला भस्म करून टाकीन. अरे देवा, आता आपलं काही खरं नाही. यांना कळून चुकलं आहे की आपण इथे आहोत. थांब, माझ्याकडे एक आयडिया आहे. कोणती आयडिया? ही एक प्रकारची ट्रिक आहे. ही ट्रिक मी तेव्हा वापरतो जेव्हा माझे बाबा माझ्यावर खूप चिडतात. चिंता करू नकोस, लहान मुलांच्या निरागसपणापासून कोणीही वाचू शकत नाही. तू कोण आहेस मुला? साधू महाराज, तुम्हाला त्रास दिल्याबद्दल मी माफी मागतो, पण तुम्हाला त्रास देण्यामध्ये मी फक्त एकटा दोषी नाहीये. तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे मुला? ओ आदरणीय साधू महाराज, तुम्हाला नाही वाटत का की आज हवेमध्ये काहीतरी खराबी आहे? काय खराबी आहे? तुम्हाला नाही वाटत की आज ढग जरा जास्तच काळे आहेत आणि हवा सुद्धा जरा जास्तच थंड आहे? जनावर सुद्धा जरा जास्तच आवाज करत आहेत. असेल, पण जे तू म्हणतोयस ते मला नाही वाटत. मी हे सगळं कसं करू शकतो महाराज? तुला नक्की काय म्हणायचंय? साधू महाराज, एक सैतान परी आमच्या जंगलामध्ये घुसलेली आहे आणि त्या परीमुळेच हे सगळं काही होत आहे. काय मूर्खपणा आहे हा? ओ महाराज, आता हे तुम्ही म्हणू नका की तुम्हाला हे सगळं काही दिसत नाहीये. तुला हे सगळं कसं काय माहितीये? कारण मला जंगलाच्या परीने पाठवलेलं आहे. ती पण इथेच आहे, पण ती तुम्हाला घाबरते. तुम्ही तिच्या सगळ्या शक्तिया घेऊन टाकल्या आहेत ना? तुम्ही जर त्या शक्ती तिला परत नाही दिल्या तर ती सैतान परी या सगळ्या जंगलाला नष्ट करून टाकेल आणि तुम्हाला सुद्धा. तू खरोखरच एक गोड मुलगा आहेस. आणि काय कहाणी सांगितलीस मला, शैतान परी. असू दे, तू जिंकलास. जा जाऊन त्या परीला बोलव, मी तिची सगळी शक्ती तिला वापस करून टाकीन. बाहेर ये जंगलाची परी. हे घे तुझी शक्ती जंगलातली परी. जा, निघून जा आणि आता पुन्हा मला त्रास देऊ नकोस. महाराज, नक्कीच. आज मी दोन गोष्टी शिकलो. एक, मुलांच्या निरागसपणापासून कोणीही वाचू शकत नाही. आणि दुसरं, खरेपणाचा विजय नेहमीच होत असतो. हे जंगल तर खरंच बदलत आहे. त्यावेळेस मी साधू महाराजांना असंच म्हणालो होतो, पण आता हवेतला थंडावा मला खरंच जाणवत आहे आणि आता तर एकदम अंधार सुद्धा झाला आहे. याचा अर्थ आहे सैतान परी येत आहे, आपल्याला तयार राहावं लागेल. अरे नाही, आता मी काय करू?
काही नाही, सैतान परी खूपच शक्तिशाली आहे. जेव्हा ती प्रकट होईल तुला लगेच लपावं लागेल, आणि मग मला जे काही होईल तरी सुद्धा तुला बाहेर अजिबात यायचं नाहीये. अरे नाही, ती तर आली आहे. जा, जाऊन लप तू. कुठे लपली आहेस जंगलाची परी? मला माहित आहे की तू इथेच कुठेतरी आहेस. बाहेर ये, बाहेर ये. आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. तुला हवं तरी काय आहे सैतान परी? हा, लपण्याचा काही फायदा होणार नाही. बाहेर ये, नाही तर मी या सगळ्या जंगलाला आग लावून राख करून टाकेन. मी तुझं काय वाईट केलं आहे? तू माझ्यावर इतकी का चिडलेली आहेस? तिथेच थांब. मी तुझं काय वाईट केलं आहे? मी म्हणाले तिथेच थांब. नाही, आधी तू मला हे सांग. तू माझ्यावर हमला करती आहेस? माझ्यावर? ठीक आहे, मग आता मी ही पाठी राहणार नाही. हे सगळं कधी संपणार आहे? मी तुला नाही सोडणार. तू हे का करत आहेस ताई? ताई, ह्या दोघी खरंच बहिणी आहेत का? तुला नाही माहित? मी तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत तू मला हे नाही सांगत की त्या जादुई पर्वताचा खजिना कुठे लपून ठेवला आहे. कोणता खजिना? तुला हे माहित नाही का? आपल्या वडिलांनी हा पर्वत आपल्या दोघींना सोपवला होता, पण मी नाही घेतला कारण माझ्याकडे इतरही काम होती. पण आता मला हे माहिती झालं आहे की या पर्वतावर खूप मोठा खजिना लपून ठेवला आहे. प्रत्येक जण त्या खजिन्याबद्दल बोलत आहे. लवकर सांग तो कुठे आहे, नाहीतर आज मी तुला नक्कीच मारून टाकेन. कोणता खजिना? या पर्वतावर कुठलाही खजिना नाहीये. खजिना? मी तर कुठल्याच खजिन्याबद्दल काही ऐकलं नाही. खोटं बोलू नकोस. मी जिथे कुठे जाते लोक त्या लाल पर्वताच्या खजिन्याबद्दलच बोलत असतात. ओ हा, मला कळलं. थांबा थांबा, मला माहित आहे खजिना कुठे आहे. तू बाहेर का आलास? हा मुलगा कोण आहे? तुला खजिना हवाय? सगळा खजिना लाल पर्वतावरच आहे. हो, पण हा असा खजिना नाहीये जसा तू विचार करत आहेस. काय मूर्खपणा आहे? या पर्वताचा खरा खजिना इथली फळं आणि फुलं आहेत. त्या सुंदर प्रजाती आहेत ज्या इथल्या पर्वतावर मिळतात. अशा कितीतरी गोष्टी आहेत जो हा निसर्ग आपल्याला देतो. अशी सुंदरता जी तुला इथल्याशिवाय कुठेही मिळणार नाही. हो फेरी लेडी, मी ते सगळं काही पाहिलं आहे. या जादुई पर्वताचा खरा खजिना याची सुंदरताच आहे. हे अगदी खरं आहे, आता मला कळलं. या पर्वताच्या सुंदरतेलाच लोक ह्याचा खजिना मानतात, आणि आपण ह्याला बर्बाद करता कामा नाहीये.
कदाचित तू खरं बोलत आहेस. मी यापूर्वी इतका सुंदर पर्वत कधीच पाहिलेला नाहीये. आपल्यासारख्या पर्या हा खजिना पाहू शकतो, पण हे लोक नाही. हे खऱ्या खजिन्याला बर्बाद करून खोटा खजिना बनवत आहेत. मला माफ कर बहिणी, मी आंधळी झाले होते. काही हरकत नाही, हा तर फक्त एक गैरसमज होता. नाहीतर बहिणी असण्याचा फायदा तरी काय? आम्ही जंगलाच्या परीचे खूप खूप आभारी आहोत की तिने आम्हाला हा लाल पर्वत दिला आहे. पण आता तू सुद्धा आमच्या बरोबर राहू शकतेस फेरी लेडी. तुम्ही दोघी मिळून ह्या पर्वताला आणखी सुंदर बनवू शकाल. खरच? हो खरोखर. आता इतक्या हुशार मुलाला कोण नकार देऊ शकेल? ठीक आहे, मी आजपासून इथेच राहीन. आणि आता लाल पर्वताला एकाच्या ऐवजी दोन पर्या मिळाल्या. सैतान परीने आपलं नाव बदलून सफेद परी ठेवलं आणि ती आपली बहीण जंगलाच्या परीबरोबर जंगलाचं रक्षण करू लागली. आणि मग पुढे कितीतरी वर्ष लाल पर्वताचा खजिना असाच वाढत राहिला. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राइब करायला विसरू नका.